अभिनेत्री विशाखा सुभेदार ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून तिच्या विविध भूमिका नेहमीच दाखवत आली आहे. तिच्या अभिनयाचे आणि विनोदाच्या अचूक टायमिंगचे सगळेच फॅन आहेत. आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची पुण्यतिथी. याच निमित्ताने विशाखाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. साडीवरचा एक फोटो पोस्ट करत विशाखा लिहिते, आज हा फोटो माझा नाही तर यात मी नेसलेल्या साडीचा आहे. हे वस्त्र नाहीये, हा आशीर्वाद आहे. भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचा. हास्य जत्रेमधलं उर्दू गायिका हे पात्र निभावलेलं ते स्किट त्यांना प्रचंड आवडलेलं. त्या म्हणाल्या, तू उर्दू बोललीस ते फार छान बोललीस. मी सुद्धा अनेक उर्दू शब्द गायलेत, त्यांचे उच्चार अवघड असतात. तू खरंच खूप छान जमवलेस. आणि त्यांनीही नाटकात काम केलं, त्यावेळेस झालेली गंमत देखील त्यांनी सांगितली. त्यांनी शाबासकी म्हणून हा आशीर्वाद दिला. कोविड प्रकरण निवळलं की आम्ही भेटायला जाणार होतो, पण दुर्दैव राहून गेलं. त्या आपल्यात नाहीयेत, पण त्यांचा आवाज आपल्याला जिवंत ठेवतो. अंगाई ते म्हातारपण या सगळ्या वयाशी त्यांचा आवाज, त्यांची गाणी कनेक्ट होतात. आणि आज सर्वश्रेष्ठ बाईंचा, लता दिदींचा आम्हाला फोन आला. त्यांनी फोनवर केलेल्या गप्पा आजही माझ्या कानात आहेत. तो दिवस न विसरण्यासारखा आहे. ही साडी अंगावर नेसताना काय वाटत होतं ते मी शब्दात सांगू शकत नाही. देवाचे आभार मानले, लताबाईंचं नाव घेतलं आणि त्यांना सांगितलं, तुम्ही दिलेली साडी नेसते. आणि समीर चौगुले, सचिन मोटे, सचिन गोस्वामी, हास्य जत्रेचे अमित फाळके यांचे सुद्धा आभार मानले. सगळ्यांमुळेच हे आशीर्वादरूपी वस्त्र मला मिळाले. आज लता दिदींचा स्मृती दिन, असं विशाखा सुभेदार यांनी म्हटलं आहे. नमस्कार 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 नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. कोप ऑड बाय पांढऱ्या केसांचा राजपुत्र आणि पांढऱ्या दाढीचा मोठे बादशाह. रसगो, तुम्हाला कल्पनाच आहे की या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. आज येणार आहे अतिशय प्रसिद्ध अशा उद्योजिका ज्यांनी आईस्क्रीमची निर्मिती आणि विक्री या क्षेत्रात अतिशय मोठं नाव कमवलेलं आहे, अशा सुपुलीला सुब्रमण्यम. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वा 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 दे. अयो वणक्कम वणक्कम वणक्कम. நானே உங்க இங்க இல்ல அழைத்தே. ஐயோ உங்களை பார்த்த சந்தோஷம் நானரி, ரொம்ப நானரி. Thank you so much. क्या बात है, क्या बात है. आज साउथ इंडियन बियरिंग है. बच के रे ना रे बाबा, बच के रे ना रे. कॉटन किंग, बच के रे ना रे बाबा, तुझ पे नजर है. एक तुम्ही आलेला आहात आणि तुमची फील्ड आईस्क्रीम आहे. त्या आईस्क्रीम वरून एक छोटासा शेर तुमच्या समोर सादर करतो. शेरी. कुछ रिश्ते आईस्क्रीम जैसे होते हैं. अयो. कुछ रिश्ते आईस्क्रीम जैसे होते हैं. जरा सी गर्माहट पिघल जाते हैं और पिघल के यहाँ यहाँ तक उतर जाते हैं और फिर हाथा बाहर निकल टुप टुप करके जाते हैं. ये शेर तुम्ही बनवले? यस, मीच मीच लिहिला. अयो, ये बाहेर कोणा ऐकू नका जी. का 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 काय, लोक तुमचं शेर ऐकू ना तुमचं कॉल ला सुजवतील. बरं झालं हो सांगितलं ते. प्लीज तुम्ही इथे आलेले आहात, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. खरं तर रूम बनणार आहे, रूम बनणार आहे. प्लीज ह्याच्यावर हे करा, कशावर प्लीज हे करा, बसा प्लीज.